ताजा बातम्या विचार नव्हे त्यासाठीच न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका जनता की बात जनता के साथ साथ अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेता दानवे ने जे 260 टा 260 5 टा एकच दे ना एकच होईल एक आदिवासी बोलाला उठला तुम्हाला दुखतं का बोलू दे ना मी मी भी बोलेन ना मला बोलू बोला बोला अरे हो पण दे बोला बोला बडवी ऐकत होतो ना कधी बोला माझ्याकडे बघ आज सर्व महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीसाठी वेगवेगळ्या भागांमध्ये विषय मांडला खास करून नंदुरबार जिल्ह्याकडे आता जे अतिवृष्टीने जून जुलै महिन्यामध्ये आमच्या अक्कलकुवा तालुकामध्ये दोनशे शहाण्णव घरे उद्ध्वस्त करून टाकले पण आतापर्यंत त्यांना एकही रुपया त्यांना दिला गेला नाही जेव्हा पाऊस सुरू झाला सुरू झाल्यापासून दोन महिनेपर्यंत पाऊस उघडला नाही तर त्या घरांच्या घर मालकांच्या काय परिस्थिती असेल कारण या उदयपूर आणि गुलियांबूर म्हणून ते गाव आहे अक्कलकुवा तालुक्यातले ते पूर्ण गावात हवा आली हवाने पूर्ण पात्रे घर तोडून टाकलं पण त्याच्यावर आतापर्यंत त्यांना जे मुबदला द्यायला पाहिजे ते आतापर्यंत दिलं नाही खास एक दहा दहा तारखी दहा जुलैला जे मुसळधार पाऊस आला आणि वडफोली आश्रमशाळा एक नदीकाठ हे आश्रमशाळा आहे आणि त्याच्यात पूर जोरात आला आणि त्या जोरा पूर आल्यानंतर सर्व शासकीय आश्रम एक एक दीड दीड फूट माती पुरला गेला आणि ते जेव्हा आम्ही गेलो तिथे व्हिजिट दिली विचारलं का हे जे माती झाली आहे याला कोण साफ करणार तर तिथले तहसीलदार गेले त्याने त्याच्यावर लक्ष दिलं नाही पवार साहेब गेले त्याने लक्ष दिलं नाही जेव्हा त्या विचारणा केली असताना मुख्य ताफकने मला असं उत्तर दिलं गेलं की इथे वर्ग तीन व वर्ग चारचे शिक्षक साफसूप करणार शासनाची काही जबाबदारी नाही का जे अधिकारी गेले त्यांची काही जबाबदारी नाही का म्हणून जे असे जर काम चुकार पडणारे करणारे तहसीलदार असेल तर त्याचं पीओ असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे दुसरं धडगाव व अक्कलकुवा तालुका मध्ये पहाडाला लागून सर्व आमचा भाग आहे म्हणून जोरात नदी आल्यानंतर काही बैल वाहून गेले त्यांच्या आपण तोटपुंजी त्यांना मदत देतो कमसे कम जे जनावर गेले त्यांच्या पंचनामा ते नदीत वाहून गेल्यानंतर पंचनामा होत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना मदत भेटायला पाहिजे अक्कलकुवा तालुकामध्ये आमचे दोन शेतकरी वाहून गेले त्यांना आतापर्यंत त्यांच्या मुबादला दिला गेला नाही जे पंचनामा शेतकरींचा पंचनामा झाला आहे ते फक्त नदीवरचे पंचनामा जनता जनता